आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे असं म्हणणाऱ्यांची संख्या आली. आणि ही कर्जमाफी काय आहे तर आत्तापर्यंत आम्हाला समजा 72,00,000 कोटीची 2007-08 साली कर्जमाफी झाली झाली आता त्याला 10 वर्ष आलं 18-19 6 10-11 वर्षात पुन्हा कर्ज साचली. म्हणजे धोरणात बदल नाही आहे पूर्वीच्या सरकारच्या आणि मोदींच्या शेतीमालाच्या भावाच्या संदर्भातल्या धोरणात काहीही बदल नसल्यामुळं पुन्हा कर्ज साचलेलं आहे. आता हे कर्ज माफच केलं पाहिजे. याच्यात कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांना काय फायदा होतो? त्यातला 1 रुपया आमच्या हातात येत नाही. ते सगळेचे सगळे पैसे बँकेत जातात आणि बँकांची परिस्थिती सुधारते. आमचं एवढंच होतं की आमच्या नावावर त्यांनी मांडून ठेवलेलं आहे त्याला गोल लागतो आणि नवं कर्ज घ्यायला आम्हाला पुन्हा कर्जच.